वर्धा के महात्मा गांधी के पुतले के पास महाविकास अगाड़ी सरकार को जगाने के लिए भव्य आंदोलन किया गया। 9 नवंबर को महाविकास अगाड़ी सरकार को जगाने के लिए वर्धा में महात्मा गांधी की पुतले के पास एक भव्य किसान आंदोलन किया गया। इस आंदोलन में प्रमुख मांगे वर्धा जिले में नापिकी के रहते फसल आने वाली को 50% के भीतर होना चाहिए, सोयाबीन के नापिकी नुकसान की तुरंत भरपाई की जानी चाहिए, कपास बोन इल्ली से बोन क्षति को तुरंत मुआवजा दिया जाना चाहिए, किसानों और आम नागरिकों के बिजली के बिल माफ किए जाने चाहिए। इन प्रमुख मांगों को लेकर एक भव्य किसान आंदोलन किया गया। सांसद रामदास जी तड़स, माननीय विधायक समीर भाऊ कुणावार, विधायक पंकज भोयर, विधायक दादरवजी केचे, जिला परिषद अध्यक्ष सारिकाताई घाघरे आदि सभी जिला परिषद सदस्य और वर्धा जिले के पंचायत समिति सदस्य और साथ ही कई किसान आंदोलक उपस्थित थे। पूर्व विदर्भ आणि वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय वाईट झालेली आहे। या ठिकाणी 80-90% सोयाबीन शेतकऱ्यांचं पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आणि आता लक्षात आलं की कापूस सुद्धा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे। पूर्णपणे बोंडाची बोंडसड झाली आणि उरलेले ज्यामध्ये बोंडही आलेली आहे त्यामुळे कापूसही होणार नाही आणि सोयाबीनसुद्धा झालेलं नाही। आणि या सरकारला आम्ही अनेक पत्र बाळवले, मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत कुठली दखल घेतली नाही, दिवाळीपूर्वी मदत करतो म्हणून सांगितलं अजून मदत दिली नाही। याचा अर्थ असा दिसतो आहे का शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये या सरकारची भूमिका आहे की तुझं संकट तुझी जबाबदारी अशी मला चित्र दिसत आहे। आज शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे, तात्काळ मदत दिली पाहिजे। त्यासाठी आज आम्ही भारतीय जनता पक्षातर्फे या ठिकाणी धरणे आंदोलन केलं। जर आम्हाला मदत मिळाली नाही याच्यापुढे जर लाखो शेतकरी येऊन आंदोलन करतील असं या सरकारला आमचा चेतावणी आहे। ताबडतोब शेतकऱ्यांना मदत सरकारने केली पाहिजे एवढी आमची म्हणणं आहे। सोयाबीनचं पीक हातून गेलं, 90% सोयाबीनचं पीक हातून गेलं, कपाशीचं पीक गेलं, शासनानं मदत करतो मदत केली नाही। आणि जवळजवळ मी स्वतः वर्धा जिल्ह्याचा खासदार म्हणून, वर्धा लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून 70 पत्र या एका वर्षात लिहिले पण एकाही पत्राचं उत्तर आलं नाही। म्हणजे जवळजवळ पंतप्रधान उत्तर पाठवते पण या मुख्यमंत्र्याला एखाद्या खासदाराच्या पत्राचं उत्तर पाठवणंसुद्धा वेळ नाही आहे असा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभला आहे। आणि या ठिकाणी झालेल्या नुकसानीला भरपाई द्यावी म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षाचे सर्व आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य आणि सर्व महामंत्री या ठिकाणी एक दिवसाच्या उपोषणाला बसले आहेत। निगनघाट से रवी नोरकर की रिपोर्ट, NVCN न्यूज, नागपूर।